विरोधकांकडून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला जातोय असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्यापासून कुणी रोखली असा सवाल यानिमित्ताने नाणार प्रकल्प विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला। या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय। एक तर अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली, इतके भयानक कांड झाले की कोणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला तयार नव्हतं। की महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज झाले पाहिजे आणि महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहायला पाहिजे आणि म्हणून आज पुराव्यासहित मी हे क्लॅरिफाय करतोय, यातलं कुठलीही गोष्ट आमच्या काळात गेलेली नाही। याला जबाबदार जर कोणी असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे त्यांचं पाप आहे, त्यांचं पाप आमच्या माथी मारू नका।